शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपला इयत्ता दुसरी या वर्गाचा मराठी विषयाचा पेपर आहे आणि मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप थोडक्यात समजावून सांगणार आहे। तुम्ही लक्षपूर्वक ऐका व पहा। पेपरसाठी आपल्याला 20 गुण दिलेले आहेत। प्रश्नपत्रिकेमध्ये पहा, प्रश्न पहिला अ दिलेला आहे, कोण ते लिहा। त्यामध्ये पहिला आकडा दिलेला आहे, आजीबाई आणि नात यांना आवडणारी। कोण आहे आजीबाई आणि नात यांना आवडणारी? या प्रश्नाचं उत्तर त्यासमोर दिलेल्या या दोन ओळींमध्ये तुम्हाला लिहायचे आहे। त्यानंतर दुसरा आकडा दिलेला आहे, आभाळी उंच जाणारा। कोण आहे आभाळी उंच जाणारा? त्याचं उत्तर त्यासमोर दिलेल्या दोन ओळींमध्ये तुम्हाला लिहायचे आहे। त्यानंतर तिसरा आकडा दिलेला आहे, स्वच्छ सदरा घालणारा। कोण आहे स्वच्छ सदरा घालणारा? त्याचे उत्तर समोर दिलेल्या या दोन ओळींमध्ये तुम्हाला लिहायचे आहे। अक्षरे ओळीबाहेर जाऊ द्यायची नाही। प्रश्नांची उत्तरे समोर दिलेल्या ओळींमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचे आहेत। त्यानंतर ब आकडा दिलेला आहे, जोड्या लावा। त्यामध्ये इकडे दिलेला आहे अ गट आणि समोर दिलेला आहे ब गट। आता अ गटामध्ये पहा, पहिला शब्द आहे उंच, दुसरा घनदाट व तिसरा आपला। आणि इकडे ब गटात दिलेला आहे पहिला शब्द भारत, दुसरा पर्वत व तिसरा जंगले। तुम्हाला काय करायचं आहे, अ गटामध्ये पहिला शब्द दिलेला आहे उंच, उंच या शब्दाची जोडी ब गटामध्ये शोधायची आणि ती व्यवस्थितरित्या जुळवायची। त्यानंतर दुसरा शब्द आहे घनदाट, घनदाट या शब्दाची जोडी ब गटामध्ये शोधायची आणि ती व्यवस्थितरित्या जुळवायची। त्यानंतर तिसरा शब्द दिलेला आहे आपला, आपला या शब्दाची जोडी कोणती आहे ती तुम्हाला ब गटामध्ये शोधायची आहे आणि व्यवस्थितरित्या जुळवायची आहेत। अशा प्रकारे आपला ब हा जोड्या लावा हा प्रश्न आहे। त्यानंतर पुढे दिलेला आहे प्रश्न दुसरा ओ, कोठे ते लिहा। त्यामध्ये पहिला आकडा दिलेला आहे, चढूया। कोठे चढूया? त्याचं उत्तर त्यासमोर दिलेल्या दोन ओळींमध्ये लिहायचे आहे। त्यानंतर दुसरा आकडा दिलेला आहे, उडूया। कोठे उडूया? त्याचं उत्तर तुम्हाला इथे समोर लिहायचे आहे। त्यानंतर पुढे दिलेला आहे ब आकडा। काय आहे आपला ब आकडा? समानार्थी शब्द लिहा। समानार्थी शब्द म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे। एकाच अर्थाचे अनेक शब्द म्हणजे समानार्थी शब्द। त्यामध्ये पहिला शब्द दिलेला आहे गोष्ट। गोष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तो तुम्हाला येथे समोर लिहायचा आहे। त्यानंतर दुसरा शब्द आहे पक्षी। पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ते तुम्ही येथे समोर लिहायचे आहे। अशा प्रकारे आपला समानार्थी शब्द लिहा हा प्रश्न आहे। पुढे दिलेला आहे क आकडा, विरुद्धार्थी शब्द लिहा। पहिला शब्द दिलेला आहे आता। आता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो इथे समोर तुम्हाला लिहायचा आहे। दुसरा आहे छोटा। छोटा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तो तुम्हाला त्यासमोर दिलेल्या या दोन ओळींमध्ये लिहायचा आहे। त्यानंतर पुढे पहा, आपला प्रश्न तिसरा आहे चौकटी पूर्ण करा। त्यात पहिला दिलेला आहे आपला राष्ट्रध्वज। कोणता आहे आपला राष्ट्रध्वज? याचं उत्तर तुम्हाला समोर दिलेल्या या चौकोनामध्ये लिहायचे आहे। त्यानंतर दुसरा आकडा आहे सगळ्यांच्या स्वागतासाठी डोलणारे। कोण आहे सगळ्यांच्या स्वागतासाठी डोलणारे? या प्रश्नाचं उत्तर समोर दिलेल्या चौकोनामध्ये तुम्हाला लिहायचे आहे। त्यानंतर ब आकडा दिलेला आहे एक व अनेक लिहा। त्यामध्ये आपल्याला पहिला आकडा दिलेला आहे एक फुगा, बरोबर। त्याचं अनेक काय होईल ते तुम्हाला या चौकोनामध्ये लिहायचे आहे। त्यानंतर दुसरा शब्द आहे एक तारा। त्याचं अनेक काय होईल ते तुम्हाला या चौकोनामध्ये लिहायचे आहे। अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा समजावून घेतलेला आहे। पुढे आपल्याला प्रश्न चौथा दिलेला आहे, अक्षरे जुळवून शब्द तयार करा। त्यामध्ये पहिला आहे र शा हू।
तुम्हाला ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला समोर दिलेल्या या दोन ओळींमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा आकडा दिलेला आहे र मा ज, ही अक्षरे जुळवून शब्द तयार करायचा व त्यासमोर दिलेल्या या दोन ओळींमध्ये लिहायचा. त्यानंतर ब आकडा दिलेला आहे, दिलेल्या शब्दांचे अनुलेखन करा. अनुलेखन करा म्हणजे काय करायचं आहे, दिलेली शब्द जशीच्या तशी पाहून आपल्याला लिहायची आहे. त्यात पहिला आहे चांदोबा. चांदोबा हा शब्द पाहायचा व दिलेल्या समोर ओळींमध्ये तसाच लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे शेतकरी. शेतकरी शब्द पाहायचा आणि समोर दिलेल्या या ओळींमध्ये तसाच लिहायचा आहे. अशा प्रकारे आपले इयत्ता दुसरी या वर्गाच्या मराठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे आणि ते आपण समजावून घेतलेले आहे. सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.